कांग्रेस के ब्लॉक अध्यक्ष की तरफ से नोटबुक और छाते का वितरण किया गया। जिस तरह से महंगाई बढ़ती जा रही है, आम जनता बेहाल हो गई है। बुक पर जीएसटी लगने की वजह से आम जनता के लिए पढ़ाई महंगी हो गई है। कांग्रेस ने मुहिम की कि हर बच्चे को नोटबुक छाते के साथ साथ तुलसी के पौधे बांटे, ताकि कोई भी बच्चा पढ़ाई से वंचित ना रह सके। धन्यवाद देते हुए एडवोकेट साहब से कि ज्यादा ने साहबानी मोठा कार्यक्रम उठवला आणि या ठिकाणी मुलांसाठी जे आहे लहान मुलांसाठी नोटबुकचं वाटप, त्याचबरोबर सिनियर सिटीजनसाठी जे आहे ते छत्रीचं वाटप आणि सगळ्यांसाठी बाकीच्यांसाठी तुळशीचं वाटप करून आहे। आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी तुळशीचं महत्व सर्वांना माहिती आहे, आम्ही तुळशीचं वाटप ठेवलेलं आहे आणि म्हणून सामाजिक जीवनामध्ये ते काम करतात आणि ज्या तऱ्हेने त्यांनी असा कार्यक्रम ठेवलाय, सकाळी सकाळी एवढ्या सगळी मंडळी त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे। मला धन्यवाद द्यायला पाहिजे आमचे रवी गावकरजी यांचं, जे आमचे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आहे, सगळे आमचे ब्लॉक अध्यक्षांना धन्यवाद द्यायला पाहिजे। एक चांगला कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम त्यांनी ठेवला आणि त्याच्यामध्ये ऍडव्होकेट साहेबांचा जास्त मोठा हात आहे, कारण ते आता आम्ही ज्यावेळेला आम्ही वरळीच्या केसमध्ये पण गेलो होतो तेव्हा त्यांनी स्वतः येऊन सांगितलं की मी ह्या केसला सुद्धा जे आहे ते लीगल असिस्टंट देण्याचं काम मी करणार आहे आणि म्हणून पक्षासाठी नेहमी काम करत असतात। कार्यकर्त्यांनी सातत्याने पब्लिकशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे, लोकांचे विषय घेतले पाहिजेत आणि लोकांच्या विषयावरती लोकांनी कार्यक्रम करणं ही भूमिका ठेवली पाहिजे आणि आज ते कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। अनेक पक्ष राजकारण करत असताना आपण विद्यार्थ्यांसाठी धावून आलात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धावून आलात, काय सांगाल? नाही, असं आहे की आता राजकारण दुर्भाग्याने असं झालेलं आहे की आम्ही बाबासाहेबांची आम्ही असल्यामुळे आमच्यासाठी राजकारण आहे, समाजकारण आहे, समाजकारण हेच राजकारण आहे। दुर्दैवाने राजकारणाची भाषा आता बदललेली आहे, राजकारणामध्ये दबावतंत्र वापरणं, राजकारणामध्ये पैशाचा वापर करणं, बळाचा वापर करणं, पक्ष तोडणं आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टींचं जे आहे ते चाललेलं आहे, मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांची उजेरी करणं। पण आम्ही जे आहे ते सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन जाऊ इच्छितो, लोकांची सेवा करू इच्छितो आणि त्यामुळे हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांपर्यंत, महिलांपर्यंत आणि सिनियर सिटीझनपर्यंत जो पोहोचण्याचा प्रयत्न केला तो खरंच कौतुकास्पद आहे, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो। आम्ही आज सबको मालूम है कि आषाढी एकादशी का आगमन चल रहा है, अभी पंडितपुर में जब पहुंचेगी सभी लोग व्रत का लेके जाते हैं, इसमें व्रत ऐसी है जो आपको मानेगा कार्बन डाइऑक्साइड लेके ऑक्सीजन छोड़ने का काम करती है। तो आप ये काम अच्छा कर रहे हो कि लोगों को ऑक्सीजन दे रहे हो, पढ़ने के लिए बच्चों को मदद कर रहे हो और जो हमारे बुजुर्ग है उनके लिए छाता देने का काम कर रहे हो। अच्छा काम करोगे तो अच्छा होगा, काम अच्छा करने वालों में कभी कुछ नहीं होता, हमने बहुत देखा है क्योंकि जब आप काम करते हो तो लोगों तक पहुँचता है वो काम, हमें बहुत सी बात लगता है कि क्या होने वाला है, ऐसा नहीं है, सबका काम बहुत लोगों तक पहुंचता है। जिसके घर में तुलसी जाएगी वो याद रखेगा कि क्योंकि तुलसी से लगना पर पुड़े हैं त्यावे वो शादी के लिए भी वो इस्तेमाल होता है। तो लोकांना बरोबर माहिती असतं की कुठलं काम केलेलं आहे, कोणी केलेलं आहे, कोण लोकांच्या वेळेला उभं राहतं, कोण मुलांना मदत करतं, कोण, आमची फक्त एकच इच्छा आहे सगळ्या विद्यार्थ्यांकडून की त्यांनी मोठं नाव कमवावं आणि महाराष्ट्राचा आणि मुंबईचा नाव लौकिक जगभरात घेऊन जावा, आमची ही इच्छा मुलांकडून माहिती आहे। मी सर्वांना सांगते की आमची संपत्ती आता किती घरा